पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. दोन गटात बॅनर फाडण्यावरून व राजकीय संबंधित दंगे हल्ला होत असतात. पोलिसांची तत्परता पाहण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चमध्ये विठ्ठलवाडी पोलीस, मध्यवर्ती पोलीस आणि SRPFची तुकडी सहभागी झाली होती. इथं बॅनर फाडण्याच्या कारणावरून वाद झालेले असं दाखवून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक दंगा काबू योजना व राईट्स की एक रंगीत तालीम असावी. हे कुठं काय अडोजी प्रकार झाला तर दोन किती वेळा देत आहेत आणि काय रिस्पॉन्स कसा आहे, रिस्पॉन्स टाईम काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं 17 नंबर सेक्शन या ठिकाणी राईट स्कीम आयोजित केली होती. त्यामध्ये आमचे SRPF तसंच धोलपूर स्ट्रायकिंग परत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन तिथे स्टाफ सर्वांनी इथं राईट स्कीम आम्ही आयोजित केली होती. प्रत्यक्षात ज्यावेळेला अशी काही घटना होईल त्यावेळेस काय करावं लागेल, आपल्याला कशी तयारी करावं लागेल, किती वेळ लागेल, त्यासाठी काय काय साधनांचा वापर करावा लागेल यासाठी ही एक रंगीत तालीम घेतलेली आहे. आणि यानंतर आम्ही परिसरामध्ये पूर्ण स्टाफ आहे तो रूट मार्च आयोजित करणार आहोत. अभिलाष डावरे, PV News, उल्हासनगर.